आणि परिवहन महानगरपालिकेच्या एक डॅशिंग नगरसेविका विद्यार्थी गायकवाड उपस्थित आहेत. राजेश कदम यांना मी विनंती केली. देखील मनपूर्वक स्वागत. प्रथम श्री समीर कदम, श्री शेखर कदम आणि प्रशांत कदम आपले सोबत तितके साथ. हरिभक्त पारायण वैकुंठवासी नानाजीराव विश्रामराव कदम क्रीडानगरीमध्ये शिवशंकर आणि गोल्फा देवीचे अत्यंत चुरशीचा सामना त्या ठिकाणी होणार आहे. क्रीडांगण क्रमांक एक वर सत्रा सुरू झालेला आहे. जय हिंद क्रीडा मंडळ धुळे विरुद्ध पंड्या मारुती मुंबई शहर. सर्वांनी श्री दशरथदादा पाटील, मनोजी पाटील, श्री नगरसेवक श्री महादेवजी मने आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते श्री शशिकांतजी शेळके आपला मनपूर्वक हार्दिक आभार परिचय करून दिल्याबद्दल श्री समीर कदम, श्री शेखर कदम आणि प्रशांत कदम आपले सोबत तितकेच आभार. पुढील सामन्यासाठी पहिला पुकार विजयी क्लब मुंबई शहर विरुद्ध शिवाजी व्यायाम मंडळ सांगली आणि ओम कल्याण ठाणे वर्सेस गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर. पहिला पुकार विजय क्लब मुंबई शहर वर्सेस शिवाजी व्यायाम मंडळ सांगली, ओम कल्याण ठाणे वर्सेस गुड मॉर्निंग मुंबई शहर. चारही संघाच्या संघ व्यवस्थापकाने संघ जय्यत तयारी ठेवायचे आहेत. आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार फर्स्ट पॉइंट. Thank you.
कार्यासाठी पनवेल महानगरपालिका सज्ज आहे आणि खरोखरच आज आपण या ठिकाणी आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिला नगरसेवक या नात्याने पनवेल महानगरपालिका महादेव महेश्वर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे आणि मी अध्यक्ष शेखर कदम मी विनंती करतोय रघुनाथ गंगाराम कदम धरणाक्या आणि विनंती करतोय मधुकर पवार यांना आपण मुख्य व्यासपीठावर स्थान ग्रहण करावं. या स्पर्धेकरता श्री आनंद डॉक्टरजीराव पारांडे यांची उपस्थिती प्राप्त झालेली आहे त्यांना विनंती आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. संघटन समितीच्या वतीनं आपल्या सदरा पुकार दिलेला सद व्यवस्थापन आपले सद जय्यत त्यात पोहोच आहे. श्री शशिकांतजी शेळके पदार्थ कदम मधुकरजी पवार यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आमदार आदरणीय निरंजनजी डावकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा शानदार पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपली उपस्थिती उद्याच्याही दिवशी अशीच असली पाहिजे. एक रफ अँड टफ स्पर्धा रोख रुपये 1,00,000 आणि आमदार चषकाचा भागकरी कोण होतो याचा निकाल आपल्या साक्षीने उद्याच्या दिवशी आपल्याला मिळणार आहे. उपस्थित तमाम कबड्डी रसिकांचं पुण्याच्या एकदा या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेला पनवेल महानगरपालिकेच्या माजी शिक्षण कला व क्रीडा सभापती आणि पनवेल महानगरपालिकेच्या एक डॅशिंग नगरसेविका विद्यार्थी गायकवाड उपस्थित आहेत. मी संघटन समितीच्या वतीनं प्रभाग समितीच्या सभापती संजयताईंना विनंती करतो की आपण विद्याताईंचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे आणि आभार व्यक्त करायचं आहे. या मी मंडळाचे अध्यक्ष शेखर कदम सर मी आपणास विनंती करतोय. कुसोडे गावचे सुपुत्र अशोक साळुंके आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अध्यक्ष शेखर कदम अशोक साळुंके यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आपल्याला. रघुनाथराव गंगारामराव कदम आपले धरणा कॅम्पचे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि कबड्डीला त्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत असतं. जय भवानी नवपूर मंडळाला त्यांचं योगदान लाभत असतं. मी मिलिंद कदम हे त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतो. मी मनोज चव्हाण यांना आमंत्रित करतो स्टेजवर. या मनोज चव्हाण यांना आदरणीय मधुकरराव पवार यांनी या कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेली आहे. त्यांच्या आग कॅम्पवरील सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. जय भवानी नवतरुण मंडळाच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक स्वागत. दोन ट्रायपॉड चांगला आहे रे. मला असं ट्रायपॉड पाहिजे. ट्रायपॉड असलं असलं नाही की बरं वाटतं. बाबू दहा
दोन्ही सामने अत्यंत चुरशीचे आणि अटीतटीचे आहेत. मी समजू शकतो, कृपया आम्हाला सहकार्य करा, कारण हा सामना मान्यवर पाहुणे व्यासपीठावरून पाहत आहेत, त्या दृष्टीने सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. विजयतुला मुंबई शहर शिवाजी व्यायाम मंडळ सांगली ओम कल्याण ठाणे वर्सेस गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर 40 संघांनी जय्यत तारीख व्हायचा आहे. आपल्याला दुसरा पुकार दिला सगळे व्यवस्थापक आपले सगळे जय्यत तारीख ठेवायचे. कबड्डी क्षेत्रातील अर्जुन पुरस्काराच्या मानकरी माया आठरे मेहर यांचं या ठिकाणी स्वागत. आजच्या या दुसऱ्या दिवशीच्या स्पर्धेला एक महत्वपूर्ण उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. महाराष्ट्राच्या मातीतला हा कबड्डी खेळ स्वर्गीय बुवा साहेबांनी साकार विजय द्रोणजीराव कदम धारणा कॅम्प, कृपया आपण स्टेज वर यावं. राजेश कदम यांना मी विनंती करेन. महेश शांताराम साळुंके या ठिकाणी उपस्थित आहे. महेश साळुंके यांचा सन्मान. एअर इंडिया संघाचे माजी खेळाडू, संघ व्यवस्थापक, महाराष्ट्र संघाचं ज्याने कर्णधारपद भूषवलं असे राष्ट्रीय खेळाडू, मुंबई पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे विद्यमान कार्यकारिणी सदस्य, ज्येष्ठ पदाधिकारी, आदरणीय दशरथजी शिंदे आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. जितेंद्र कदम यांना विनंती करतोय. आनंद पाराने या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करावा. जितेंद्र कदम आणि सन्मान होतो. आगे 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 आगे
उपस्थित आहेत. हिंदराव परांडे आताच आपण सत्कार केला. रानसाई उसाचे संतोष मोरे, दीपक मोरे, प्रकाश मोरे. त्याचबरोबर मी विनंती करतोय ज्यांच्या नावाचा मी आदरयुक्त मी या ठिकाणी उल्लेख करेन त्यांनी व्यासपीठावर यायचे. कोयना क्षत्रिय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष आदरणीय विजयराव मोरे, आपले या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. महिला फार्माचे राजेंद्र कुदळे यांनी देखील या कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट. लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेविका जयसिंगाई रणिकांत म्हात्रे कसं शक्य होईल त्याप्रमाणे घालांना सहकार्य करा. या ठिकाणी सन्मान होतोय या स्पर्धेच्या निमित्ताने.